एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार, एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। नाशिक मध्ये थेट पोलीस प्रशासनालाच आव्हान। नाशिक मध्ये सहायक पोलीस उपनिरीक्षकावर चाकू हल्ला। सविस्तर वृत्त असे, रात्रीच्या अंधारात कर्तव्याहून घरी जात असताना सहायक पोलीस उपनिरीक्षक नामदेव सोनवणे हे दिंडोरी नाक्याजवळ आले असता त्यांना एक भयंकर प्रकार दिसला। रेकॉर्डवरील गुन्हेगार विक्की जाधव उर्फ गट्ट्या हा चाकू घेऊन लोकांमध्ये दहशत निर्माण करत होता। जीवाची पर्वा न करता सोनवणे यांनी आपले वाहन थांबविले आणि विक्कीला आव्हान दिले। विक्कीने त्यांना जीव मारण्याची धमकी देत हल्ला केला। सोनवणे यांच्या पोटात चाकूची धार लागली, रक्त वाहू लागले, पण त्यांनी हार मानली नाही। त्यांनी अविरतपणे विक्कीचा पाठलाग करत त्याला पकडले आणि पंचवटी पोलिसांच्या ताब्यात दिले। हातावर कर्तव्याचे रक्त आणि छातीतून निघणारी रक्ताची धार सहायक पोलीस उपनिरीक्षक सोनवणे यांनी दाखवून दिले की कायद्याचे रक्षक कोणत्याही परिस्थितीत मागे हटत नाही। पोलीस दलासह संपूर्ण शहर त्यांच्या या अतुलनीय कार्याचे धाडस करीत आहे। याबाबत अधिक तपास पंचवटी पोलीस करीत आहे। एसपीएन न्यूज साठी प्रतिनिधी मुजम्मिल सय्यद। एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा।